श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली, तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव्ह असतील आणि जर गुरु ग्रह पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा हवा तेवढा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडत नाही. कारण का की तुमचं गुरु पाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग असतं. म्हणजेच काय की गुरूंचा आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा गुरूंचा आशीर्वाद गुरूंचं पाठबळ आपल्यासोबत असतं तेव्हा आयुष्यामध्ये अशक्य अशी गोष्ट कोणतीही नसते. अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात जेव्हा आपल्या गुरूंची साथ आपल्याला लाभते. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा देव आपल्यावर कोपतात तेव्हा आपले गुरु आपलं रक्षण करतात, पण जेव्हा आपले गुरु आपल्यावर कोपतात त्यावेळेला देवसुद्धा काही करू शकत नाही. यावरूनच गुरूंचं आपल्या आयुष्यातील स्थान हे आपण समजू शकतो. तर बघा, तुमची कोणतीही इच्छा असेल, कोणतीही इच्छा, छोट्यातील छोटी किंवा मोठ्यातील मोठी, तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे, मुलामुलींच्या लग्नासाठी, तुमच्या नवरा बायकोमध्ये वादविवाद आहेत, तुम्ही काही कारणास्तव माहेरी राहत आहात, नवरा तुम्हाला घेऊन जात नाही आहे, तुमचं विजाचं काम आहे, तुमचे मुलं ऐकत नाही आहेत, मुलांच्या जॉबसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी काहीही, तुम्हाला आजारपण आहे किंवा काहीही प्रॉब्लेम असू द्या, त्यामध्ये तुम्हाला यश मिळावं, सक्सेस मिळावं, ती गोष्ट, ती इच्छा, ती मनोकामना तुमची पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृत या दिव्य पवित्र ग्रंथाचे 108 पारायण करू शकता. जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त 108 पारायण कराल तेव्हा अशी कोणतीच इच्छा नाही, कोणतीच मनोकामना नाही की जी तुमची पूर्ण होणार नाही. गुरूंची साथ, गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईलच होईल, पण तुम्ही स्वामी सेवेमध्ये एवढे रममान व्हाल की आयुष्यभर कधीच तुम्ही ही जी सेवा करणं आहे किंवा ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत स्वामी सेवेमध्ये त्या करणं तुम्ही कधीच सोडणार नाही. त्याच्यामुळे ताई असाल, दादा असाल, मुलं असाल, मुली असाल, स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त ही 108 स्वामी सारामृत पारायणाची सेवा आपण करू शकता. पण काही कारणास्तव 108 पारायण करणं शक्य नाही आहे, तर तुम्ही 51, 21, 41 अशी सुद्धा पारायणं करू शकता. आता तुम्ही 108 दिवसामध्ये 108 पारायणं करू शकता किंवा तुम्ही 51 दिवसामध्ये 108 करू शकता, तुम्ही 51 दिवसामध्ये 51 पारायण करू शकता, 51 दिवसामध्ये 41 पारायण करू शकता, तुम्ही 41 दिवसामध्ये 51 पारायण करू शकता, तुम्ही 21 दिवसामध्ये 21 पारायण करू शकता, 51 असं काहीही नाही. तुमच्या सोयीनुसार, तुम्हाला जसं योग्य वाटेल, तुम्ही जे, म्हणजे तुम्ही जो संकल्प केला, तुम्ही ज्या पद्धतीने की तेवढे दिवस तुम्ही पाळू शकाल असं तुमच्यानुसार तुम्हाला हा संकल्प करायचा आहे की तुम्हाला किती दिवसात किती पारायणं करायची आहेत. सर्वात अगोदर, भक्ती ही कोणाची बघून केली जात नाही, सेवा ही कोणाची बघून केली जात नाही. सेवा, भक्ती ही आपल्या मनापासून, आपल्या अंतकरणापासून तुम्ही त्या भगवंताशी कसं कनेक्ट करू शकता यासाठी, आता हे जे व्हिडिओज आहेत किंवा तुम्ही जी गुगलवर माहिती वाचता वगैरे, ब्लॉग्स वाचता, तर हे जे आहे ते आपण माहितीसाठी, एक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळावी यासाठी आपण हे ऐकू शकतो. पण जेव्हा प्रत्यक्षात भक्ती किंवा सेवा करण्याची वेळ येते तर ती प्रत्येकाची भक्ती करण्याची आपापली एक पद्धत असते. महाराजांसमोर व्यक्त होण्याची आपापली एक पद्धत असते. सर्वात अगोदर महाराजांशी एक नातं जोडा. जसं की मी स्वतः महाराजांची, माझे भाऊ म्हणून सेवा करते, माझे मोठे भाऊ म्हणून मी त्यांच्याशी संवाद साधते किंवा त्यांना प्रार्थना करते, कधी त्यांच्याशी भांडते, कधी बोलते, कधी खूप आभार मानते, बऱ्याच वेळेला म्हणजे असं का तसं का हे सुद्धा बोलते, तर ते आपापली एक पद्धत असते. फक्त एक व्हिडिओमध्ये हां अशी सेवा सांगितली, चला तशी सेवा केला, या व्यक्तीने अशी सेवा केली आहे, त्याला अनुभव आलेला आहे म्हणून मी तशी सेवा करणार म्हणजे मला अनुभव येणार. तर बघा, सेवेमध्ये, भक्तीमध्ये असं नसतं. इथे तुमचा भाव, तुमची भक्ती, तुमची श्रद्धा आणि तुम्ही जे शरण जाता, तुम्ही तुमचा त्यांच्यावर किती विश्वास आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे
तुम्ही किती मोठी पूजा मांडणी केली आहे, तुम्ही किती किलो दररोज फुलं अर्पण करताय, तुम्ही मोगरा अर्पण करताय, तुम्ही केवडा अर्पण करताय, तुम्ही झेंडू अर्पण करताय, दररोज किती महागडे कुठून घेतलेले वस्त्र तुम्ही महाराजांना अर्पण करताय, याच्याशी महाराजांना घेणं देणं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या नेत्रसुखासाठी करत आहोत. आपल्याला सुंदर दिसावं, आपल्याला सुंदर वाटावं, आणि त्याही पेक्षा जास्त 99% लोक आजकाल दुसऱ्यांनी म्हणावं की किती सुंदर पूजा मांडणी आहे, किंवा दुसऱ्यांनी म्हणावं की ती सुंदर पूजा आहे, म्हणजे दुसऱ्यांनी आपलं कौतुक करावं यासाठी आपण तशा पद्धतीने सेवा करत चाललेलो आहोत. पण जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला अनुभव सोडा, प्रचिती सोडा, महाराजांची कृपा काय असते हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. भले 108 काय असे तुमचे आयुष्यभर जरी तुम्ही पारायण केले तुम्हाला अनुभव येणार नाही. कारण का, इथे महाराजांना अंतकरणापासून अतर्कतेने जेव्हा आपण हाक मारतो तेव्हाच त्याच भक्ताला, त्याच सेवेकऱ्याला स्वामी सेवेचा किंवा इतर कोणत्या देवी देवतांची तुम्ही सेवा करता तेव्हाच त्याला अनुभव येतो किंवा प्रचिती येते. 24 तास सेवा केली आणि त्या सेवेमध्ये 1 मिनिटही तुमचं मन एकाग्र झाले नाही, त्या भगवंताशी तुम्ही कनेक्ट करू शकला नाही, तर तुम्हाला अनुभव येणार नाही. या उलट 24 तासातले 24 सेकंद 24 मिनिट जरी तुम्ही सेवेसाठी दिले आणि ती सेवा तुम्ही अंतकरणापासून केली, अतर्कतेने केली, एकाग्रपणे केली की मी ही सेवा मी करतो आहे, महाराजांच्या सेवे चरणी ही सेवा अर्पण आहे आणि मला माहीत आहे की महाराज मला तारतील, मग कोण मला काय बोलतंय, कोण काय सांगतंय, काय मला काही नाही, माझा विश्वास हा महाराजांवर आहे. जे काही माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत महाराज बघून घेतील, मला पूर्ण विश्वास आहे की महाराज मला यातून बाहेर काढतील. माझं काम काय आहे, सेवा करणं, महाराजांवर विश्वास ठेवणं आणि आपले जे कर्म आहेत, जे कामं आहेत ते प्रामाणिकपणे करणं. जेव्हा तुम्ही या पद्धतीने करता तर तेव्हा तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव किंवा प्रचिती येतात. पण आजकाल बरेच लोक हा ट्रॅक सोडतात, सेवा राहिली एकीकडे पण मी कसं सजवणार, मी किती वस्त्र अर्पण करणार, मग मी कोणत्या वस्तू घेणार, मग मी जास्तीत जास्त वस्तू केल्या म्हणजे मला अनुभव येणार, असं काही नाही. इथे तुम्ही किती अंतकरणापासून स्तोत्र, मंत्र, प्रार्थना, नामस्मरण करताना हे महत्त्वाचं आहे. आणि महाराजांनी स्वतः किंवा जे जुने ग्रंथ वगैरे काय त्याच्यात काय सांगितलेलं आहे, सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती असेल तर ते नामस्मरण. प्रार्थने इतकी शक्ती कशात नाहीये, त्याच्यामुळे हे स्तोत्र, मंत्र, प्रार्थना, नामस्मरण या गोष्टी करा. ट्रॅक सोडून ह्या वस्तू हातात घाला, त्या वस्तू घरामध्ये लावा, ह्या यंत्र घरामध्ये ठेवा, त्या यंत्राची हे करा, यापेक्षा तुम्ही अगदी मनापासून एक फक्त श्री स्वामी समर्थ दिवसातून एक वेळा पण तुम्ही मनापासून म्हणाल ना, तर तुमच्या अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यातल्या शक्य होतील. कारण का, की तुम्ही ते मनापासून आणि अतर्कतेने स्वामींना हाक मारत आहात. तर या पद्धतीने सेवा जी आहे ती करायची आहे, म्हणजे अनुभव येतील. आता स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल त्या केंद्रामध्ये मिळून जाईल. आता हा जो माझा ग्रंथ आहे हा मोठा ग्रंथ आहे. आता जे केंद्रामध्ये उपलब्ध आहेत निळ्या कलरचे जे ग्रंथ आहेत तर ते थोडेसे छोटे आहेत, ते वाचण्यासाठी कमी वेळ लागतो आणि हा जुना ग्रंथ आहे हा वाचण्यासाठी बराचसा वेळ लागतो. तर स्वामी सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत. एक पाठ म्हणजे काय, की एकाच जागेवर बसून एकाच वेळेला स्वामी सारामृताचे पहिल्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत पठण करणं याला म्हटलं जातं एक पाठ. या पद्धतीने तुम्ही 108 दिवसात 108 पाठ करू शकता, किंवा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवसात तेवढे पाठ करू शकता. तुम्ही एका दिवसात 2 सुद्धा करू शकता, 3 सुद्धा करू शकता, किंवा फक्त 1 सुद्धा केला तरीही चालेल. आता जेव्हा आपण 108 दिवसांचं सारामृताचं पारायण करतोय तर त्यावेळेला पूजा मांडणी करायची का, तर इथे सुद्धा मी ते सांगेल की भाव महत्त्वाचा. तुमचं छोटं घर आहे, भाड्याचं घर आहे,
तुमच्या घरातील लोकांचे बसण्या उठण्याचेच प्रॉब्लेम आहेत, मग तुम्ही 108 दिवस पूजा मांडणी कशी मांडू शकणार, कशी ठेवू शकणार? तर अशा वेळेला अगदी देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, आसन घेऊन बसायचं आणि तिथे बसून ही सेवा करायची. पूजा मांडणी करण्याची गरज नाही, तुमचा भाव, तुमची भक्ती महत्त्वाची आहे. तुम्ही या पद्धतीने सेवेला सुरुवात तर करा, महाराजांची एवढी कृपा होईल की अहो, तुम्ही जागा काय म्हणताय पूजा मांडणीसाठी, अगदी तुमच्या देवघरासाठी तुम्हाला एका रूमची जागा मिळेल, एक अख्खी रूम तुमच्या पूजेसाठी असेल, एवढी महाराजांची कृपा होईल. पण ती मनापासून, अंतकरणापासून सेवा तर करा, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, तसं नाही. महाराजांना तुम्ही अगदी म्हणजे तुमच्या घरात जागा नाही आहे ना, तुम्हाला शेतात जा, कुठे तुमच्या आजूबाजूला एखाद्या झाडाखाली जाऊन बसा, एखाद्या मंदिरात जाऊन बसा, तिथे सेवा करा. तिथेसुद्धा सेवा केल्याने तुम्हाला अनुभव येईल. शेवटी भाव, भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. तर या पद्धतीने, आणि तुमच्या घरामध्ये जर जागा असेल तर तुम्ही मांडणी करू शकता आणि त्या मांडणीच्या समोर बसून तुम्ही दररोज सेवा करू शकता. पण एक गोष्ट म्हणजे पाळण्याचा प्रयत्न करा अगदी 108 दिवस, ती म्हणजे जे पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला वाचताय, जसं की तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर 8:30-9 वाजता तुम्ही पारायण करताय, तर 108 दिवस त्याच वेळेला पारायण करण्याचा प्रयत्न करा. हां, कधी समजा जमलं नाही, इकडे तिकडे गेलो, कधी अडचण आली, तर त्या दिवशी हे करा. पण आज सकाळी वाचलं, उद्या दुपारी वाचलं, परवा संध्याकाळी वाचलं, तर असं करू नका. का करू नका? जेव्हा आपण आपली वेळ एकच ठेवतो, ती जागा एकच ठेवतो, ते आसन एकच ठेवतो, तर अशा वेळेला आपली जी एनर्जी असते ना, त्या वेळेला तिथे ती एकवटत असते आणि जे रिझल्ट आहेत ते आपल्याला खूप जास्त मिळू लागतात, खूप लवकर मिळू लागतात, हजार पटीने दिसू लागतात. त्याच्यामुळे हे सांगितलं जातं. बाकी तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. पूजा मांडणी करायची असेल तर कशी करायची? चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर वस्त्र अंथरायचं, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आणि कलश मांडणी वगैरे काही नाही, रोज स्वामींना नैवेद्य दाखवायचा, रोज आरती वगैरे करायची, तुमचा जो ग्रंथ आहे तिथे तो ठेवायचा, या पद्धतीने आपली पूजा मांडणी करायची आणि तिथे बसून सेवा करायची. बाकी तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे की ताई, आमचं मोठं कुटुंब आहे, एकत्र कुटुंब आहे, देवघरासमोर बसून सेवा करू शकत नाही. काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या रूममध्ये सेवा करा, पण अंथरूण पांघरून सोडून तुम्ही कुठेही जमिनीवर, फरशीवर एखादं आसन ठेवा, जागा एकच ठेवा आणि तिथे बसून, त्या आसनावर बसून तुम्ही सेवा करा. पण जेव्हा तुम्ही रूममध्ये जरी सेवा करताय, देवघरासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा, महाराजांना प्रार्थना करा, नमस्कार करा आणि आपल्या सेवेला सुरुवात करा. सेवा झाली, परत देवघराजवळ या, महाराजांना नमस्कार करा, प्रार्थना करा, इच्छा बोलून दाखवा, बस झालं. या पद्धतीने तुम्ही करू शकता. सेवेला सुरुवात कोणत्या दिवसापासून करायची? कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता, कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही या सेवेची सुरुवात करू शकता. पण गुरुवारी किंवा पौर्णिमेला तुम्हाला शक्य नाही झालं तर अगदी कोणत्याही दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता, काहीही हरकत नाही. संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच त्या पद्धतीने तुम्ही संकल्प करा आणि या सेवेची जी आहे ती तुम्ही सुरुवात करू शकता. आता 108 दिवस किंवा जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तर तेवढे दिवस नियम काय पाळायचे आहेत? तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन वगैरे करण्याची गरज नाही, पण शक्यतो जो आपल्या महाराजांचा वार आहे तो गुरुवार आहे. गुरुवार तुम्ही हा नियम पाळला तरीही चालेल, काही हरकत नाही. पण जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार आहात तर तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. इथे प्रश्न येतो की ताई, आम्ही मांसाहार करत नाही पण घरातले लोक करतात, तर बघा त्यांना करू द्या, त्यांना हे करू नका. घरात भांडण करून सेवा करण्याला काहीही अर्थ आहे का? तर अजिबात नाही. महाराजांना प्रार्थना करा की महाराज, माझ्या घरातल्या व्यक्तींना सद्बुद्धी द्या, त्यांचे सत्विचार म्हणजे विचार चांगले होऊ द्या आणि हे जे काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या सुटू द्या. महाराजांना रोज प्रार्थना करा, त्यांना खायचं करायचं करू द्या, तुम्ही फक्त खाऊ वगैरे नका. पिरियड्स आले तेवढे दिवस सेवा थांबवा, पिरियड झाल्यानंतर परत जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे सेवेला सुरुवात करा. सुतक आलं, सुतक संपल्यानंतर जिथे सेवा स्टॉप झाली होती तिथून पुढे सुरू करा. किंवा तुम्हाला जर वाटलं की मला नव्याने सुरुवात करायची आहे, सुरुवातीपासून करायची आहे, तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. सर्वस्वी हा तुमचा निर्णय आहे, तुमच्यावर आहे. कारण
समजा तुमचे 100 पारायण झाले आणि 8च राहिली, तुम्हाला सुतक आलं आणि मी म्हटलं की नाही सुतक झाल्यानंतर परत सुरुवातीपासून सुरू करा, पण तुमच्या मनामध्ये विचार असेल अरे काय या ताईंनी मला परत सुरुवातीपासून सांगितलं, पण माझ्या मनामध्ये तर आहे की माझे 100 झालेले आहेत, पुढचे 8 मला कंटिन्यू करायचे आहेत. मग जी सेवा केली ती तर तुमची समजा गेली, निगेटिव्हिटी आली अरे असं काय झालं तसं काय झालं, आणि पुढची सेवा जी आहे ना मग ती तुम्ही असंच अंगावर जीवावर आल्यासारखं करणार, चला परत सुरुवातीपासून 108. मग त्या सेवेमध्ये तुमचा भाव तुमचा विश्वास तो नसणार आहे, मग उगीच करायची म्हणून करायची किंवा मी संकल्प केला आहे म्हणून करायची किंवा सेवाच करायची नाही असं तुम्ही करणार. मग त्यापेक्षा हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्य आहे, तुम्हाला काहीही तुमची चूक होणार नाही. तुम्ही जिथे स्टॉप झालं तिथून पुढे चालू केलं तरी तुमचं काही नुकसान होणार नाही, किंवा तुम्ही सुरुवातीपासून केलं तरी तुमचं नुकसान होणार नाही. का? कारण कोणताही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही वाईट होत असताना ते आपल्या कर्मानुसार होत असतं, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आणि तुम्हाला त्यावेळेला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. दररोज स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ धुतलेले वगैरे कपडे घालायचे, आणि ही सेवा जी आहे ती तुम्हाला देवघरासमोर बसून करायची आहे. सेवेला बसण्याच्या अगोदर तुम्ही आसनावर बसले दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, महाराजांना प्रार्थना करायची, जी कोणती तुम्ही इच्छा ज्याच्यासाठी सेवा करत आहात, त्यानंतर सेवा करायची, त्यानंतर आरती करायची, आणि परत एकदा महाराजांना प्रार्थना करायची, मुजरा करायचा, आणि आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे. या पद्धतीने तुम्ही 108 दिवस पारायण करू शकता. आता याचं उद्यापन कसं करायचं, तो उद्यापन वगैरे असं काही नाही. तुम्ही शेवटच्या दिवशी समजा 108 पारायण केलं तर 108व्या दिवशी जे तुमचं पारायण आहे ते तुम्ही करून घ्या. तुमचा भाव महाराजांसाठी जे महाराजांच्या आवडीचे पदार्थ आहेत त्या दिवशी तुम्ही ते सर्व पदार्थ बनवा. तुमचं वाचन झाल्यानंतर त्या पोथीची पूजा करा, महाराजांच्या मूर्तीवर त्या दिवशी अभिषेक करा, त्यानंतर महाराजांच्या आवडीचा जो स्वयंपाक बनवलेला असेल तो नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवा. एखादं जोडपं मिळालं तर ते जोडपं तुम्ही त्यांना जीव घाला, किंवा एखादा मुलगा मिळाला, 9 मुलं मिळाली ती तुम्ही जीव घाला. कोणीच जर नाही मिळालं तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे दत्त मंदिर असेल किंवा केंद्र असेल तर तिथे जा, काहीतरी गुप्त दान करा की माझी ही सेवा पूर्ण झाली, माझा हा संकल्प पूर्ण झाला, माझी इच्छा पूर्ण झाली, म्हणून उद्यापन म्हणून मी हे करत आहे. यथाशक्ती 11 रुपये, 111, 500, 1000, 2000 जे काही तुम्हाला वाटतं तिथे गुप्तदान करा. तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गोरगरीब असेल किंवा एखाद्या कोणत्याही मंदिरामध्ये शिधा तुम्ही दान करा. उद्यापन करायचं म्हटल्यावर आपण कसंही करू शकतो, किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी एखादं गरजू आहे आणि त्याच्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप संकट आहे, त्या व्यक्तीला सारामृताचा एखादा ग्रंथ द्या, त्याला स्वामी सेवेमध्ये आणा. हे तर सगळ्यात मोठं म्हणजे चांगलं उद्यापन आपण म्हणू शकतो. स्वामींच्या चरणी ही सगळ्यात मोठी सेवा रुजू करून तर या पद्धतीने आपण जे आहे ते उद्यापन करू शकतो, आणि या पारायणाची तुम्ही सांगता जी आहे ती करू शकता. आणि हे 108 पारायण करत असताना उपवास वगैरे असं काही नाही. अमावस्या आली, पौर्णिमा आली, एकादशी आली, दररोज तुम्ही हे पारायण करू शकता, काही हरकत नाही. या दिवसांमध्ये जर तुम्हाला कुठे गावाला जावं लागलं तर तिथेसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. पण तिथे काय करायचं, शक्यतो ते जे केलेले पारायण आहेत हे 108 काउंट करायचे नाही आहेत, किंवा तुम्ही जो संकल्प केलेला आहे त्याच्यामध्ये काउंट करायचे नाही आहेत. पण इथेही तुमची इच्छा असेल की नाही मला काउंट करायचे आहेत तर ते तुम्ही करू शकता, काही हरकत नाहीये. तर मग आय होप मला वाटतं मी तुमच्या सगळे जे मनातल्या शंका आहेत, जे सगळे प्रश्न आहेत त्याची उत्तरं दिलेली आहेत, क्लिअर केलेलं आहे. आता एकही प्रश्न तुमच्या मनात उरणार नाही. तर श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ.